नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा पुढच्या महिन्यामध्ये तीन एप्रिलला तुमच्या एम पी एस सी गट कचा पेपर आहे आणि या परीक्षेला आता पंधरा ते वीस दिवस फक्त बाकी आहेत ठीक आहे आणि या पंधरा ते वीस दिवस दिवसांमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी तुमची काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ठीक आहे तर बघा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नियोजन कसे करायचे पुस्तका कोणत्या वाचायच्या कोणत्या विषयाचा अभ्यास किती वेळ करायच्या हे मी तुम्हाला सांगणार नाही मी तुम्हाला एक सिम्पल स्ट्रॅटजी सांगणार आणि त्या स्ट्रॅटजीचा अवलंब केल्यानंतर त्या स्ट्रॅटजीला तुम्ही फॉलो केल्यानंतर तुमचे मार्क्स निश्चितच वाढणार आहेत ठीक आहे तर बघा या परीक्षेमध्ये आपला एम मिनिमम पंचेचाळीस प्लस मार्क घेणे हा असायला पाहिजे ठीक आहे आणि एवढे मार्क घेण्यासाठी शेवटच्या दिवसांमध्ये कशाप्रकारे तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे याबाबत आता आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे तर बघा मी एक ब्लँक पेज घेतो बघा आणि या ब्लँक पेजवर तुम्हाला सांगतो तुम्हाला काय करायचं आहे नेमकं तर बघा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तुमचा पेपर तीन एप्रिलला आहे ठीक आहे आणि पेपरसाठी आता पंधरा ते वीस दिवस आपण मानून चलू की बाकी आहेत ठीक आहे आता बघा या पंधरा ते वीस दिवसांमध्ये जर तुम्ही दहा तास अभ्यास करत असाल समजा तुम्ही दहा तास अभ्यास करता तर या दहा तासांमध्ये अर्धा वेळ अर्धा वेळ म्हणजे पाच तास ऑलमोस्ट पाच तास तुम्हाला आपल्या स्ट्रॅटजीनुसार अभ्यास करायचा आहे ठीक आहे पाच तास तुम्हाला आपल्या स्ट्रॅटजीनुसार अभ्यास करायचा आहे आणि उरलेल्या उरलेला वेळ उरलेल्या वेळेमध्ये म्हणजे उरलेल्या पाच तासामध्ये तुम्हाला जो तुम्हाला अभ्यास करायचा असेल तो अभ्यास तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला जर टेस्ट सोडवायची असेल तुम्ही टेस्ट सोडू शकता तुम्हाला रिव्हिजन करायची असेल तुम्ही रिव्हिजन तुम् करू शकता तुम्हाला जर बुक वाचायची असेल तुमचे नोट्स वाचायचे असतील तर तुम् anyway, तुम्... तुम् तुम्ही ते करू शकता परंतु अर्धा वेळ तुम्हाला आपल्या स्ट्रॅटेजीनुसार अभ्यास करावा लागेल तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क या परीक्षेमध्ये येणार आहे ठीक आहे आता बघा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे इथे सांगतो बघा तुम्हाला दोन हजार सतरापासून तुम तर दोन हजार एकोणवीसपर्यंत जेवढेही गट कचे आहे ठीक आहे जेवढेही गट कचे पेपर्स आहेत पूर्वपरीक्षेचे फक्त हे पूर्वपरीक्षेचे पेपर्स तुम्हाला डाउनलोड करायचे आहे टोटल तीन असणार फक्त तीन पेपर्स असणार हे तीन पेपर्स तुम्हाला डाउनलोड करायचे आहे किंवा तुम्ही प्रिंट करा तुम्हाला एखाद्या पुस्तक स्वरूपामध्ये मिळत असतील हे क्वेश्चन पेपर तर तुम्ही ते घ्या तुम्हाला जसं करायचं आहे तुम्ही तसं करा परंतु हे तीन क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असायला पाहिजे या तीन क्वेश्चन पेपरचे तुम्हाला ॲनालिसिस करायचे आहे ठीक आहे आता हे जे अॅनालिसिस आहे तीन क्वेश्चन पेपरचं हे अॅनालिसिस तुम्ही एखाद्याचं लेक्चर पॉक बघून करा ठीक आहे हे अॅनालिसिस तुम्ही एखाद्याचे लेक्चर बघून करू शकता किंवा तुम्ही एखादं पुस्तक असेल तुमच्याकडे तर ते पुस्तकातलं पाहून तुम्ही अॅनालिसिस करू शकता किंवा सगळ्यात चांगलं म्हणजे तुम्ही स्वतः याचे अॅनालिसिस करू शकता ठीक आहे आता हे अॅनालिसिस करताना तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिस करावं लागेल ठीक आहे हे बघा इथे लिहितो प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला ॲनालिसिस करावं लागणार फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा करंट अफेअरच्या प्रश्नाचे ॲनालिसिस करायचे नाही ठीक आहे करंट अफेअरचे प्रश्न साईडला ठेवायचे जीएस आणि गणित विषयाचे तुम्ही ॲनालिसिस करायचे आहे ठीक आहे गणित विषय तुम्ही स्किप केला असेल तर सुद्धा तुम्ही ॲनालिसिस करू नका तुम्ही फक्त जी एसचे ॲनालिसिस करा ठीक आहे तुम्हाला जी एस किंवा गणिताचे ॲनालिसिस तुम्हाला इथे करावं लागणार आता बघा हे ॲनालिसिस करताना तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे ॲनालिसिस करायचे आहे ठीक आहे प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिस त्याच्या प्रत्येक ऑप्शनचं ठीक आहे प्रत्येक प्रश्नाच्या प्रत्येक ऑप्शनचं तुम्हाला इथे ॲनालिसिस करावं लागणार आणि ते अनालिसिस केल्यानंतर तो प्रश्न तुम्हाला सोडायचा नाही आहे ठीक आहे तो प्रश्न तुम्हाला सोडून समोरच्या प्रश्नाकडे तुम्ही डायरेक्ट जाऊ नका तुम्हाला नेमकं काय करायचं हे मी तुम्हाला आता उदाहरणासकट स्पष्ट करतो बघा समजा हा प्रश्न आहे ठीक आहे हे बघा हा एक प्रश्न आहे आजादिंद फौजेचे संस्थापक कोण होते हा दोन हजार सतराचा प्रश्न आहे इतिहासाच्या आणि याचं संपूर्ण जे विश्लेषण आहे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे दोन हजार सतराच्या इतिहास विषयाचे अॅनालिसिस आपण संपूर्ण घेतलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो ते लिंक चेक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता ठीक आहे तर बघा हा प्रश्न आहे या प्रश्नाच्या सर्वच ऑप्शनचे तुम्हाला अॅनालिसिस करावं करावं लागणार ठीक आहे या याचे उत्तर बघा चौथ्या नंबरचे याचे उत्तर आहे परंतु तुम्हाला फक्त उत्तराचे ॲनालिसिस करायचे नाही तर तुम्हाला या सर्वच्या सर्व ऑप्शनचे तुम्हाला ॲनालिसिस करावं लागणार आणि हे ॲनालिसिस केल्यावर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे बघा हे ॲनालिसिस केल्यानंतर ज्या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे या केसमध्ये आझाद हिंद फौजेवर प्रश्न विचारलेला आहे तर आझाद हिंद फौजेवर जेवढेही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला आता तुमच्या पी वाय क्यूच्या पुस्तकामध्ये बघायचे आहेत तुमच्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची कोणती ना कोणती पुस्तक असणार अशी पुस्तक ज्या पुस्तकामध्ये बघा बावीस हजार प्रश्न असतात अठ्ठावीस हजार प्रश्न असतात ठीक आहे अशी पुस्तक तुमच्याकडे असणार आणि या पुस्तकामध्ये बघा कॅटेगरी वाईज सर्व प्रश्न दिलेले असतात ठीक आहे प्रत्येक कॅटेगरीचे प्रश्न त्या पुस्तकामध्ये असतात म्हणजे राष्ट्रपतीचे प्रश्न एका कॅटेगरीमध्ये दिलेले असतील उपराष्ट्रपतीचे प्रश्न एका कॅटेगरीमध्ये दिलेले असतील पंतप्रधानाचे प्रश्न एका कॅटेगरीमध्ये दिलेले असतील तर अशी पुस्तक तुम्हाला विकत घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे ऑलरेडी असणार त्या पुस्तकामध्ये तुम्हाला आझाद हिंद सेनेचे जेवढेही प्रश्न आलेले आहेत ते सर्वचे सर्व प्रश्न काढायचे आहे आणि त्या प्रत्येक प्रश्नाच्या ऑप्शनचे ॲनालिसिस तुम्हाला करायचे आहे ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला गट कच्या पेपर डाउनलोड करायचा आहे गट कच्या पेपर डाउनलोड केल्यानंतर त्याच्या प्रत्येक प्रश्नाच्या ऑप्शनचे ॲनालिसिस करायचे आहे जसं हा एक प्रश्न आहे ह्याच्या ऑप्शनच्या तुम्हाला ॲनालिसिस करायचे आहे आणि हे ॲनालिसिस झाल्यानंतर ज्या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे त्याच टॉपिकचे जेवढेही प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत ते त्या प्रश्नाचे अॅनालिसिससुद्धा तुम्हाला तुमच्या पी वाय क्यूच्या प्रश्नाच्या पुस्तकातून प्रश्न बघून तुम्हाला करायचे आहे म्हणजेच या प्रश्नाच्या ऑप्शनचे तुम्हाला ॲनालिसिस करायचे आहे ठीक आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर वाचत बसायचे नाही ऑप्शन वाचायचे आणि त्या ऑप्शनबद्दल तुम्हाला जेही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही लिहून ठेवायची ठीक आहे यामुळे तुमची प्रत्येक टॉपिकची रिव्हिजन होऊन जाणार ठीक आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि ज्या गोष्टीची तुम्ही रिव्हिजन केलेलीही नाही आहे जे टॉपिक तुम्ही वाचलेलेही नाही आहे ते टॉपिकसुद्धा या प्रश्नांमधून तुमचे कवर होऊन जातात आणि आयोग या ऑप्शनच्या अवतीभोवतीत प्रश्न विचारत असतो ठीक आहे ऑप्शनच्या बाहेर नॉर्मली प्रश्न विचारले जात नाही तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन चांगले केले तर तुमचे पस्तीस किंवा चाळीस मार्क त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधूनच येत असतात आणि त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या ऑप्शनच्या जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुमचे दहा मार्क आणखी वाढत असतात ठीक आहे आता बघा या टेक्निकद्वारे तुमच्या जे टॉपिक तुम्ही वाचलेले नाही आहे त्या सुद्धा तुमचा अभ्यास होऊन जात असतो ठीक आहे आणि हे सर्व करताना तुम्हाला खूप जास्त वेळ लागत असतो म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला अर्धा वेळ म्हणजे पाच तास मिनिमम तुम्हाला मी जे सांगितलं तसं तुम्हाला करायचे आहे ठीक आहे याला खूप जास्त वेळ लागतो परंतु तुमच्या अभ्याससुद्धा तेवढा चांगला होऊन जात असतो नॉर्मल रिव्हिजन करत बसण्यापेक्षा असं जर तुम्ही केलं तर तुमचा अभ्यास परीक्षाभिमुख होणार इथे लिहितो बघा परीक्षाभिमुख तुमचा अभ्यास होणार आहे ठीक आहे परीक्षेच्या काळामध्ये परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला परीक्षाभिमुख अभ्यास करायचा असतो आणि विद्यार्थी नेमके तेच करत नाही विद्यार्थी फक्त आणि फक्त पुस्तक हातात घेऊन किंवा त्यांचे नोट्स हातात घेऊन रिव्हिजन करत असतात आणि त्या रिव्हिजनचा त्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा परीक्षेच्या दिवशी होत नसतो ठीक आहे कारण त्यांनी परीक्षाभिमुख कधी अभ्यासच केलेला नाही परीक्षेच्या दिवसांमध्ये तुम्ही नवीन काहीही वाचू नका ठीक आहे इथे लिहितो बघा नवीन काहीही वाचू नका तुम्ही या स्ट्रॅटजीनुसार अभ्यास करा तुम्हाला खूप साऱ्या नवीन गोष्टी या स्ट्रॅटजीनुसार तुम्हाला माहीत पडणार आहे अशा प्रकारे अभ्यास करताना तुमच्या कितीतरी वेळा संपूर्ण टॉपिक कवर होऊन जात असतो आणि तुम्हाला माहीतसुद्धा पडत नाही की तुमच्या संपूर्ण टॉपिक कवर झालेला आहे ठीक आहे परंतु बघा तुम्ही जर फक्त गट कच्या पेपरचे प्रीवियस इयर क्वेश्चनचे अॅनालिसिस केलं तर तुम्हाला त्याच्यात ते तेवढा जास्त फायदा होणार नाही तुम्हाला बाकीच्या परीक्षांचे सुद्धा ॲनालिसिस करावं लागणार इ स्पेशली गट बच्या पेपरचं ठीक आहे स्पेशली गट बच्या पेपरचे तुम्हाला ॲनालिसिस करणे गरजेचे आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की प्रीवियस इयर क्वेश्चनची जी, जी, जी पुस्तक आहे त्या पुस्तकामधून तुम्ही त्याच टॉपिकवर बाकीचे प्रश्न बघायला पाहिजे तर बघा याच पॅटर्नमध्ये जर तुम्ही पुढचे पंधरा दिवस आता अभ्यास केला तर याचा तुम्हाला खूप खूप जास्त फायदा होणार आहे तर बघा मला असं वाटते की मी तुम्हाला एक चांगली टीप दिलेली आहे अभ्यास कसा करायचा शेवटच्या दिवसामध्ये हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि माझं असं मत आहे की याच पॅटर्नमध्ये तुम्ही अभ्यास करायला पाहिजे मॅक्झिमम जे विद्यार्थी जे पंचावन्नच्या वर मार्क्स घेत असतात तुम्ही जर त्यांच्याशी बोलले किंवा तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यूज बघितले तर तुम्हाला याच पॅटर्नमध्ये ते विद्यार्थी अभ्यास करताना दिसतील आणि तुम्हालासुद्धा याच पॅटर्नमध्ये अभ्यास करायचा आहे ठीक आहे तेव्हा तुमचा स्कोर पन्नास किंवा पंचावन्नच्या वर होणार नाहीतर मग मागच्या वेळेस सारखं अडतीस किंवा च चाळीस मार्क मिळतात काही विद्यार्थ्यांना एक्केचाळीस किंवा बेचाळीस मिळतात आणि मग एक किंवा दोन मार्कांनी ते विद्यार्थी नापास होत असतात असं या वेळेस होऊ नये म्हणून तुम्ही आता पंधरा ते वीस दिवस याच पॅटर्नमध्ये अभ्यास करा याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा पेपरच्या जा दिवशी होणार आहे ठीक आहे तर बघा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांशी शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद